आता बातम्या पाहूयात सविस्तरपणे. जगभर थैमान घालत कोरोना महामारीने संपूर्ण जगच ठप्प केले होते. त्यानंतर अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर करीत विमान प्रवासावर बंदी घातली होती. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर व लसीकरण सुरू झाल्यापासून विमान प्रवासाच्या निर्णयांमध्येही थोडी शिथिलता देण्यात आली आहे. अशातच शहरातील लोहगाव विमानतळ दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं विमानतळावरील रात्रीची वाहतूक बंद होती. नुकतीच लोहगाव विमानतळावर सुरू असलेले रनवे लाइटिंगचे काम संपलं आहे. त्यामुळे येत्या 1 डिसेंबर पासून लोहगाव विमानतळावरून 24 तास विमान वाहतूक सुरू राहणार आहे. विमानतळ 24 तास खुले झाल्यानं विमानाच्या फेऱ्या वाढण्याबरोबरच प्रवासी संख्याही वाढणार आहे. विमानतळाची सेवा पूर्ण वेळासाठी खुली झाल्यानं प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. 1 डिसेंबर पासूनच लोहगाव विमानतळाचे हिवाळी वेळापत्रक सुरू होत आहे. दररोज जवळपास 63 विमानांची उड्डाणे होणार आहेत. विंटर शेड्यूल सुरू झाल्यानंतर विमानांची संख्या दुप्पट होईल. 1 डिसेंबर पासून कोइंबतूर, अमृतसर व त्रिवेंद्रम शहरासाठी नव्याने विमान सेवा सुरू होत आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.